आता जर काय झालेलं महानगरपालिकेमध्ये रोज एक नवीन सिंगम तयार झालेलं आहे. आता तो सिंगम सिंगम सारखा काम करतोय का च्युईंगम खाऊन काम करतोय हे कुठे तुम्ही बघायला पाहिजे. अर्थात तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एका बाजूला टेंडर करत असताना रिफेसिंगच्या नावाखाली आताच सभापती महोदय मंत्री महोदयांनी लिहून घ्यावं AW 252 त्यानंतर AW 144 हे दोन नवीन टेंडर आपण काढलेले. म्हणजे ज्याचा रस्ता आपल्याला बनवायचा आहे ते ऑक्टोबरला सुरू होईल पण त्याच्या अगोदर 142 कोटी रुपयाचा हा एक टेंडर, दुसरा 93 कोटी रुपयाचा टेंडर, तोच रस्ता जो आपण भविष्य काळामध्ये बनवणार आहोत त्याचा मेंटेनन्ससाठी काढण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मुळामध्ये आपण तो रस्ता बनवायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे रस्ते ज्याचा टेंडर काढण्यात आलेला आहे मेंटेनन्ससाठी MMRDAने हा रस्ता ऑलरेडी बनवून झालेला आहे. रस्ता बनून झाल्यानंतर पण देखील त्या कॉन्ट्रॅक्टरकडे डिफॉल्ट लायबिलिटीचा जो क्लॉज असतो त्याप्रमाणे त्याच्याकडे जे डिपॉझिट रक्कम असते त्याची अजून लायबिलिटी बाकी आहे. असं असताना पण हे 142 कोटी रुपयाचं टेंडर काढण्यात आलं म्हणजे हा कुठेतरी एक संशयाला वाद होतोय. आणि म्हणून सभापती महोदय मंत्री महोदयाला माझी विनंती आहे, तुमचा हेतू जरी चांगला असेल पण अशा या गोष्टी केल्यामुळे जो उत्साह दाखवल्यामुळे अनेक प्रश्न जे तुमच्या अतिरिक्त पण येत नसतील खाली काय चाललेलं आहे नाही चाललेलं आहे मला माहित नाही. आता जर काय झालेलं आहे महानगरपालिकेमध्ये रोज एक नवीन सिंगम तयार झालेलं आहे. आता तो सिंगम सिंगम सारखा काम करतोय का च्युईंगम खाऊन काम करतोय हे कुठे तुम्ही बघायला पाहिजे. अर्थात तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही ते आता लक्षात येईल. मंत्री महोदयांना माहित आहे, विचारा जरा त्याच्यात. सभापती महोदय या सर्व गोष्टी जे आहेत ह्याच्यात महानगरपालिकेचा हेतू किंवा शासनाचा हेतू जरी असेल तरी देखील तो खाली हेतू साध्य होत नाहीये. एकाच गोष्टीवरती आपण डबल डबल टेंडर आपण करतोय. म्हणून माझी विनंती आहे की ह्याच्यामध्ये परत याच्यातला फेरविचार मी कामाबद्दल म्हणत नाही पण ह्या ज्या प्रक्रिया झालेल्या, मी एकच उदाहरण देतो सभापती महोदय आणि मूळ विषयावरती येतो. एका ह्याच्यामध्ये तर टेंडर AC 189 ऑनलाईन टेंडर झाला. टेंडर झाल्यानंतर ऑनलाईन टेंडरमध्ये बीड कॅपॅसिटीचा त्याचा क्लॉज नव्हता. तो टेंडर अजून 4 दिवस पुढे करण्यात आला आणि बीड कॅपॅसिटीचा क्लॉज हा फिजिकली नंतर टेंडर उघडण्याच्या वेळी दिला गेला. मग त्या ऑनलाईन प्रक्रियेला काय फायदा. आणि म्हणून याच्यामध्ये संशयाला वाव आहे. म्हणून माननीय मंत्री महोदय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील का. एका बाजूला महानगरपालिकेमध्ये CAGची चौकशी तुम्ही करता, CAG मध्ये कारभार व्यवस्थित चालला नाही, प्रशासनावरती तुम्ही किंवा वेगळ्या माध्यमातून तुम्ही भूमिका घेतला, मग ह्याच ह्याच्यातली चौकशी तुम्ही करणार आहात का, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये पण लिहिलेला आहे किंवा आरक्षणाच्या बाबतीत राणीच्या बागेमध्ये सभापती महोदय कुठचाही देखील आपण प्रकल्प करतो त्यावेळी दूरदृष्टिकोनातून त्याला एक्सटेन्शनची भूमिका आपण घेतो आणि म्हणून राणीच्या बागेला लागून एक बिल्डिंग होती त्यावेळी देखील आपण आरक्षण टाकण्याचं काम केलं होतं की बा एक्सटेन्शन जर ज्यावेळी झालं तर ह्यालाही राणीच्या बागेमध्ये घेता येईल. पण आज दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर एवढ्या वर्षाचा प्रश्न होता पण जे सरकार आले त्यांनी त्याला मान्यता दिली नाही. आज त्याचा आरक्षण बदली करून राणीच्या बागेच्या लागत असलेल्या 1300 चौरस मीटर जमिनीवरती किंवा इमारतीवरती आरक्षण बदली करण्यात आलेलं आहे. हे आरक्षण त्वरित नगरविकास खाता थांबवेल का. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.